मित्रांनो, आत्ता आपण वसंत हृदय चैत्र यांच्या लेखिका दुर्गाताई भागवत यांची आपण परिचय करून घेतला. आता त्यांनी हा जो पाठ अभ्यासणार आहोत ह्याचा आपण अभ्यास करूया. मुलांनो, वसंत हृदय चैत्र ह्या नावातच इतकं छान सगळा निसर्ग भरलेला आहे की त्याचं वर्णन करणंच खूप सुंदर आहे. चैत्र हा मराठी महिना. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे मराठी 12 महिने आहे. 12 महिने मराठी कोणकोणते आहेत आधी आपण 12 महिने बघू. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हे आपले 12 महिने. चैत्र हा त्यातला पहिला महिना. चैत्राचं वर्णन तर काय करावं, इतकं निसर्गदत्त हा महिना आहे. आणि चैत्रात येणारा हा महिना ऋतू कोणता, तर वसंत. मुलांना तुम्हाला जर विचारलं की ऋतू किती आहेत आणि कोणते, तुम्ही पटकन काय सांगाल? उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. बरोबर, पटकन हे 3 ऋतू तुमच्या डोळ्यासमोर येणार. उन्हाळ्यामध्ये वातावरण काय असतं, तप्त वातावरण असतं. सकाळी 8 वाजे की ऊन पडायला, 12 वाजताचा सूर्य महाराज जो डोक्यावर येतो हा उन्हाळा, बाहेर पडलं की ऊन. पावसाळा कसा असतो, आल्हाद आहे, छान पाऊस, पावसात मस्त भिजा असं वाटतं. घरी आपल्याला सांगतात छत्री घ्या, रेनकोट घाला, पण आपण काही ऐकत नाही, कारण पावसात भिजण्याचा आनंद हा खूपच वेगळा असतो. म्हणून पावसाळा खूप आवडतो. भिजून तर घ्या, बघू नंतर काय असं आपण. आणि हिवाळा म्हणजे गुलाबी थंडी. घरामध्ये पांघरून घेऊन नुसते गप्प बसायचे, छान छान वाटायचं, वाफाळलेला चहा प्यायचा. थंडीमध्ये कुठेही बाहेर जावं असं वाटतं असा हा हिवाळा. हे 3 ऋतू आपल्याला माहिती, परंतु मित्रांनो ऋतू आहेत 6. कोणकोणते? ग्रीष्म, वर्षा, शरद, शिशिर, हेमंत आणि वसंत असे हे 6 ऋतू आहेत. आता ग्रीष्म, वर्षा हे केव्हा येतात, असे ते त्या त्या महिन्यामध्ये 3-3 महिन्यामध्ये हे ऋतू येतात. त्यापैकी चैत्रामध्ये येणारा ऋतू म्हणजे वसंत हा फक्त चैत्रातच नसतो, ह्याच्या 3 महिन्यामध्ये हा वसंत ऋतू असतो. आता बघा हा केव्हा असतो, फाल्गुनाचा उत्तरार्ध असतो. उत्तरार्ध म्हणजे फाल्गुन संपता संपता चैत्र वसंत ऋतू सुरू होतो. पूर्ण चैत्र महिना वसंत ऋतू असतोच. आणि वैशाख, चैत्रानंतर येणारा महिना म्हणजे वैशाख. बघा आता आवाज सुद्धा इतका छान येतोय पक्ष्यांचा की त्यांना सुद्धा चैत्र महिन्यामध्ये इतकं छान वाटत असा हा चैत्र महिना. आणि चैत्रानंतर येतो वैशाख. वैशाखाचा पूर्वार्ध म्हणजे फाल्गुन, चैत्र आणि वैशाख या 3 महिन्यामध्ये वसंत ऋतू असतो. वसंत ऋतूचे काय वर्णन, अरे वा सुंदर. वसंत ऋतू म्हणजे चैत्र महिना. चैत्र महिन्यामध्ये झाडाची, फाल्गुनाच्या उत्तरार्धामध्ये झाडाची पालवी सगळी गळून पडलेली असते आणि नव्याने पालवी येते. झाडांना पालवी नव्याने फुटते. सगळीकडे हिरवी हिरवी पाने फुटते, पाने फुलतात, झाडांना पालवी फुटते. वसंत ऋतू जो असतो तो आपल्या हृदयामध्ये इतका बसलेला आहे, हृदयामध्ये घर करून बसलेला असतो. वसंत ऋतू हा आशावादी ऋतू, हा सकारात्मक ऋतू आहे. त्याच्यामुळे काय होतं, माणूस जर निराश असेल, त्याला जर नैराश्य आलं असेल, तो दुःखी असेल, तर ह्या ऋतूमुळे माणसाला स्थैर्य, त्याचा उत्साह वाढतो, सकारात्मकता येते. वसंत ऋतू अतिशय सुंदर ऋतू आहे. या ऋतूमध्ये थोडासा पाऊस असतो, थोडंसं भिजा असं वाटतं, झाडांना पालवी फुटते, छोटी छोटी फळं यायला लागतात. आणि अशा ह्या ऋतूचे वर्णन करावे तेवढे थोडेसे.